निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. भारतीय जनता पक्षाने निलेश राणे यांना प्रदेश सचिव पद देऊन रत्नागिरीला मोठा सन्मान दिला आहे. हा आनंद रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी आज बुधवारी निलेश राणे यांचा भव्य सत्कार करून व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट बाबा परुळेकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, मुन्ना चवंडे, प्रमोद अधटराव, यशवंत वाकडे, रवींद्र नागरेकर, राजन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर, संजय निवळकर, संकेत चवंडे, नंदू चव्हाण, शोएब खान, रमाकांत आयरे, विजू गांधी, सोनू रसाळ, मेहताब साखरकर, राजू निवळकर, सचिन सावंत, समाधान सावंत, चंद्रकांत सुतार, सुनील गावडे, विनय मुकादम, वैभव मुकादम, अनिल रावणंग, सौरभ निवळकर, सागर शिवगण, प्रितेश सावंत, अमेय मसूरकर, निरंजन जठार, योगेश कामदगेकर, ययाती शिवलकर, बंटी सुर्वे, अली शेख, सोहेल खान, मुस्तकीन चंदावाले, पिंट्या देसाई, भाजप युमोचे पदाधिकारी राहुल गुरव, हर्ष दुडे, विकी जैन, ऋषिकेश केळकर, अनिश पटवर्धन, अभि घनवटकर, अब्दुल्ला काझी, मंदार लेले, शब्बीर पटेल, अजनान मस्तान, शुभम जोशी आदी असंख्य युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे निलेश राणे यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष तसंच कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम, मखदूम, रत्नागिरी. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.